हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल YTVK ब्लॉग। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार नागपूरचा सीताबर्डी किल्ला, जो की नागरिकांसाठी वर्षातून फक्त दोन वेळा उघडा होतो। हा आहे रेल्वे स्टेशन, नागपूरचा रेल्वे स्टेशन, आणि तिथे राईट हँड साईडला बाहेरच हा एंट्री गेट किल्ल्याला आहे, सीताबर्डी किल्ला। आतमधून एंट्री केली, हा राईट साईडला गणेश मंदिर आहे। ही एंट्री, इकडून एंट्री घेऊन आलो आणि हा लेफ्ट हँड साईडला जाणारा रस्ता, एक गुहा आहे छोटी, आतमध्ये बघूया। सीताबर्डीचा किल्ला आर्मीच्या ताब्यात असल्यामुळे 26 जानेवारी 15 ऑगस्ट फक्त या दोन दिवशी 9 ते 3 वाजेपर्यंत उघडा असतो। पुढे जाऊ शकलो नाही कारण की एरिया मिलिटरीच्या ताब्यात असल्याने बहुतांश प्रवेश बंद करून ठेवले। हा रस्ता इंग्रजांनी बनवलेला आहे, डोंगर फोडून बनवला आहे दोघांच्या मधून। किल्ला आर्मीच्या ताब्यात असल्यामुळे ना किल्ला सैन्यांनी आखलेल्या मार्गाप्रमाणेच आपल्याला पाहावं लागत असल्याने किल्ल्याचे सर्व भाग आपल्याला पाहता येणार नाही। हा राईट साईडला दुसरा प्रवेशद्वार आहे आणि लेफ्ट साईडला हा स्तंभ आहे। हा स्तंभ जेव्हा नागपूरमध्ये किंग जॉर्ज आणि राणी मेरी आली त्यांची आठवण म्हणून हा स्तंभ उभारण्यात आला होता। आता आपण सीधा जाऊ पुढे। हा आहे सेकंड एंट्रन्स, हा लोखंडी दरवाजा। ही ब्रिटिश कालीन इमारत आहे, याच इमारतीमध्ये महात्मा गांधीजींना तुरुंगवासात ठेवण्यात आलं होतं। किल्ल्याचा बराचसा भाग बंद करण्यात आला आहे। इथे आतमध्ये खाली उतरला जागा आहे। शीतला प्रसाद आणि बद्री प्रसाद हे दोन यदुवंशीय गौरीराजे तर राज्य करत होते, त्यांच्या नावावरून या किल्ल्याला शीतला बद्री असे नाव पडले होते। ब्रिटिशांनी त्या नावाचा अपभ्रंश सीताबर्डी असं केला आणि पुढे जाऊन स्थानिक नाव सीताबर्डी असे पडले। आणि 1817 ना नागपूरचे जे अप्पासाहेब भोसले होते आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये सीताबर्डी येथे लढाई झाली होती आणि याच्यामध्ये नागपूरचे भोसल्यांचा पराभव झाला होता। इंग्रजांनी 1857 उठावानंतर टिपू सुलतानचा नातू कादर अली, नवाब कादर अली आणि त्याच्या 8 साथीदारांना इंग्रजांनी या किल्ल्यात फाशी दिली होती। आणि असं म्हणतात एप्रिल 1923 आणि 15 मे 1923 या काळामध्येच, म्हणजे ऑलमोस्ट 1 महिन्याचा कालावधी, महात्मा गांधीजींना या किल्ल्यामध्ये तुरुंगवासात ठेवण्यात आलं होतं। जर तुम्हाला पण या किल्ल्यावरती यायचं असेल ना, तर 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट फक्त या दोन दिवशी सामान्य पर्यटकांसाठी हा किल्ला सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत उघडा केला जातो। हा सेकंड पॅसेज आहे, इथे तर लाईटिंग दिली होती, त्या पॅसेज मध्ये लाईट नव्हते। बेसिकली हे पूर्ण लक्ष ठेवण्यासाठी असायचं आहे। त्या पहिल्या पॅसेजमधून आलो होतो आपण, तिची मगाशी इकडे गेलो होतो, इकडनं आलो होतो। सो आता आपण जिथे एंट्री करतोय, ज्या एंट्रन्समधून, हा किल्ल्याच्या एकदम मध्यभागी आहे आणि याला आपण आर्मीचा बेस किंवा बंकर टाईप असल्यासारखं म्हणू शकतो, बंकरचा एरिया असल्यासारखाच, जिथे कदाचित इथेच ना सैनिकांचं सामग्री वगैरे ठेवलं जात असेल, कारण की खूप असं डोंगरच्या आतमध्ये असल्यासारखंच आहे, एक छोट्या छोटी टेकडी असल्यासारखं एकदम मध्यभागी आहे। नंतर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेन मी तुम्हाला। इकडनं एंट्री केली, तिकडे आपण टनल बघितले, इथे आतमध्ये ब्रिटिशांचा शस्त्रसाठा असायचा, मुख्य शस्त्रसाठा, ती टनल तुम्हाला दाखवली मगाशी। आणि इथं आहे कॅनलचा एरिया, ॲडव्हान्स मेकॅनिझम सिस्टम होती, खूप मोठा तोफ असायचा, हलवायला खूप जास्त माणसं लागायची, त्याच्यासाठी हा मेकॅनिझम सिस्टम होता, त्याच्यामुळे त्याच्यामुळे कॅनल इझिली रोटेट व्हायची। सीताबर्डीच्या लढाईमध्ये मृत्युमुखी पडलेल्या ब्रिटिश सैनिकांना किल्ल्याच्या कबुतीस पुरण्यात आले होते आणि 1857 बंडखोरीमध्ये टिपू सुलतानचा नातू नवाब कादर अली आणि त्यांच्या 8 साथीदारांना सीताबर्डीच्या किल्ल्याच्या तटबंदीतीस फाशी देण्यात आली आणि ते फाशीचे स्थान चिन्हांकित करण्यासाठी ना किल्ल्यातच मशिदीची देखभाल केली जाते आणि मरण पावलेल्या सर्व शौर्यांचा आदर म्हणून कबर आणि मशिदीची देखभाल ही भारतीय सैन्याकडूनच केली जाते। जर तुम्ही कधी नागपूरमध्ये आला तर इथे यायला नक्कीच विसरू नका आणि हे पण विसरू नका की हा किल्ला फक्त 2 दिवस उघडतो, ते म्हणजे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट। हा गणेश मंदिर आहे किल्ल्याच्या एकदम एंट्रन्सला असं आहे पायथ्याशी, नागपूरमधलं सगळ्यात प्रसिद्ध गणेश मंदिर आहे। आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।